तुम्हाला सांगतो की जगाच्या पातळीवर आज देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम भाजपनी आणि नरेंद्र मोदीनी केलेलं आहे हे तुम्हा आम्हाला कोणाला नाकारता येत नाही आपण पाहिलं की लोकशाहीच्या सगळ्या व्यवस्था मोडकळीस काढायचा प्रयत्न या देशामध्ये सुरू झाला अदानीचा संबंध देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बरोबर काय आहे विदेशात अदानी प्रधानमंत्र्यांसोबत दिसतात विदेशातले अनेक खरब रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट त्यांना देशाचे प्रधानमंत्री आपल्या पॉवरनी त्यांना भेटवून देतात देशातल्या सगळ्या संस्था त्या अदानीला दिल्या जातात असे पाच प्रश्न आमचे नेते राहुल गांधीजींनी लोकसभेमध्ये विचारले मल्लिकार्जुन खरगे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी राज्यसभेत विचारले आणि हे प्रश्न विचारल्यानंतर लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या पटलाहूनच प्रोसेडिंगवरूनच ते सगळे विड्रॉल करण्यात आलं म्हणजे ते काही असंविधानिक नाही म्हणजे इथं आता आम्ही अनेक वर्ष विधिमंडळात काम करणारी मंडळी इथं बसलेली आहोत लोकसभेतही आम्ही काम केले लोक कुठल्या गोष्टी असंविधानिक असतात कुठले शब्द असंविधानिक असतात त्याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना समजतं पण राहुल गांधीजींनी जी भूमिका मांडली कारण की एलआयसी असेल <coughs> बँका असेल या सगळ्यामध्ये खोटे कागद दाखवून अदानीला मोठ्या प्रमाणात कर्ज त्या ठिकाणी उचलून घेतलं जेव्हा त्याचं प्रकरण लक्षात आलं जागतिक पातळीवर लक्षात आलं आणि म्हणून हा एक वादळ निर्माण झालं आणि एलआयसी मध्ये लोकांच्या घामाचा मेहनतीचा पैसा बँकेमध्ये लोकांच्या घामाचा मेहनतीचा पैसा असतो आणि त्या पैशाची उधळपट्टी आपल्या मित्रांसाठी करायची जनतेचे पैसे लुटायचे आणि स्वाभाविक आहे की लोकप्रतिनिधीची भूमिका जनतेचं ज्या ठिकाणी लूट होत असेल जनतेला अडचणीत आणलं जात असेल तर ते प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकप्रतिनिधीला आहे राहुल गांधीजींनी तीच भूमिका लोकसभेत मांडली मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी राज्यसभेत मांडली पण प्रोसिडिंगमधूनच तो विषय संपवून टाकायचा आणि आपण पाहिलं की राहुल गांधीजींनी ऑक्सफोर्डमध्ये ही भूमिका मांडली की आता देशाची लोकशाही कुठल्या अवस्थेत आली कारण की बीबीसी ने ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीचं एक चित्रीकरण केलं त्याला आपल्या देशामध्ये बॅन केला गेलं आणि बॅन केल्या गेल्याबरोबर जागतिक पातळीवर त्याचे रिएक्शन आले की देशामध्ये आता लोकशाही राहिली नाही कारण की आपला हा देश लोकशाहीचा देश आहे पण आपल्या देशामध्ये चॅनल सुद्धा आता बॅन केलं जाते अशा पद्धतीचं चित्र जागतिक पातळीवर गेलं आणि तुम्हाला सांगतो की जगाच्या पातळीवर आज देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम भाजपनी आणि नरेंद्र मोदीने केलेलं आहे हे तुम्हा आम्हाला कोणाला नाकारता येत नाही ती भूमिका त्यांच्या एका लेक्चरमध्ये त्यांनी मांडली आणि दोन दिवसापासून लोकसभेमध्ये राहुल गांधींनी माफी मागावी या पद्धतीचं एक नाटक करण्याचं काम भाजप करताय खर तर माफी भाजपनी मागितली पाहिजे नरेंद्र मोदींनी मागितली पाहिजे पण त्यांना लोकशाहीला आम्हीच लोकशाहीचे कारण की नरेंद्र मोदीचं नाव त्या ठिकाणी घेतलं म्हणजे मोदी म्हणजे देश कर्नाटक कर्नाटकमध्ये ते भाषण करत असताना आपण की मोदीचा हो। अपमान झाला देशाचा अपमान झाला असं खोटं बोलण्याचं काम नरेंद्र मोदी कर्नाटकमध्ये करत होत म्हणजे सांगायचं सा तात्पर्य मोदी म्हणजे देश नाही या देशातली जनता कारण की ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूजींनी भारत माता की जय याचा उल्लेख त्यावेळेस केला तर त्यांनी त्याचं विश्लेषण केलं होतं की भारताची जी जनता आहे जनता जी आहे ती म्हणजे भारत माता म्हणजे शक्ती आणि त्याचा जय या देशाच्या जनतेचा भारत माता की जय याचा अर्थ त्या पद्धतीनं लावला होता पण आज मोदी म्हणजे देश अशा पद्धतीचं विश्लेषण केलं जातं आणि त्यांनी केलेलं म्हणजे देश विकून देत चालवणारी व्यवस्था या देशात झाली संविधानिक व्यवस्था मोडणारी व्यवस्था झाली आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की उद्या आम्हाला सत्तेत जायसाठी नाही हे आपल्या डोक्यातून सगळेजण काढा या देशाचं संविधान वाचवणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे या महाराष्ट्रातूनच मॅसेज देशामध्ये गेला पाहिजे हाच या सभेचा संकल्प आहे आणि मला वाटतं की ज्या सभा जसं मगाशी दादांनी सांगितलं की ह्या सभा मोठ्या व्हाव्यात त्यासाठी परिकाष्ट कारण की आज मी तुम्हाला सांगतो की सगळ्या स्तरावर लोकांमध्ये भाजपच्या बद्दलची चीड आहे असं कुठलाही स्तर आज कुठली नोकर कर्मचारी असतील शेतकरी असतील तरुण असतील जे पंच्याहत्तर हजार नोकऱ्यांचं गाजर परवाच्या अर्थसंकल्पात मांडलं कारण की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्येही ऑनलाईन अर्ज भरत भरत तरुणांच्या बेरोजगारांच्या खिशातून पैसे खर्च केले पण त्या काळातही मेगा भरती झाली नाही आता गेली तर त्याला पुन्हा त्यांनी जे नोकर भरती होणार आहे जसं राज्यामध्ये आपल्या राज्याचं सगळं फायनान्स बघण्यासाठी जो मैत्री चा काय म्हणू त्याला आयोग तर नाही म्हणू शकत त्याला मैत्री आयोग म्हणू काय त्याला दादा मित्र मैत्री मित्र मैत्र, मैत्र। ते मित्र बसवले ते मित्र एक बिल्डर उद्योगपती म्हणजे राज्याची तिजोरी म्हणजे म्हणजे तिजोरीवरी बाहेरचे लोक आणून बसवले त्याला लुटायची व्यवस्था केली सहा कंपन्यांना आता हे कॉन्ट्रॅक्ट दिला गेला हे सहा कंपन्या आता हा कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून यांना आमच्या पोरांना कॉन्ट्रॅक्टवर घेतील आणि सरकारच्या विविध ज्या आपल्या विभाग आहेत त्या विभागामध्ये त्यांना जसं कॉन्ट्रॅक्टर असतो ना लेबर ट्रान्सपोर्ट कर, सप्लाय करणारा तशा पद्धतीचा जी आर सरकारने काढला